शेतकरी मित्रांनो नमस्कार. बघा शेतकरी मित्रांनो, आता थंबनेल मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण कोरेजिन वापरलं पाहिजे का अँप्लिगो वापरलं पाहिजे. बघा आपण आळीवर्गीय कीटकनाशक असेल किंवा रस शोषण करणाऱ्या किडी या कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक वापरत असतो. त्यातीलच महत्त्वाचे जे लोकप्रिय असलेले कीटकनाशक म्हणजे कोरेजिन आणि त्याचबरोबर सिजंटा कंपनीचं अँप्लिगो. हे दोन कीटकनाशकं लोकप्रिय कीटकनाशक आहेत. यातील नक्की आपल्या पिकावरती कोणतं स्प्रे घेतलं पाहिजे, कोणत्या वेळेस कोणतं स्प्रे घेतला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला खर्चही कमी होईल आणि कीडही कंट्रोलमध्ये आपल्याला राहिलेले दिसून येतील. त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो, आज आपण कोरेजिन आणि अँप्लिगो यातील जो चांगला आहे आपल्या पिकामध्ये, ज्या स्टेजला आळी आहे किंवा कीड आहे त्या स्टेजला कोणतं वापरलं पाहिजे, नक्की कोरेजिन वापरलं पाहिजे का अँप्लिगो वापरलं पाहिजे, ह्या दोन्हीमधील जे कन्फ्युजन आहे ते आज दूर करण्याचा प्रयत्न आपण थोडक्यात करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, यामध्ये माहिती घेत असताना कोरेजिन आणि अँप्लिगो यामध्ये घटक असेल, मोड ऑफ ॲक्शन असेल, कोणकोणत्या पिकांवरती वापरलं पाहिजे, आपण नक्की कोणतं वापरलं पाहिजे, नक्की कोणतं वापरलं पाहिजे आपल्या पिकावरती ते पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रमाण असेल, किंमत असेल, अशी संपूर्णपणे डिटेलपणे माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही आत्ता आपण आपल्या पिकामध्ये कोरेजिन वापरलं पाहिजे का अँप्लिगो वापरलं पाहिजे ह्याचे कन्फ्युजन दूर होणार आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये घटकाचा विचार केला तर कोरेजिनमध्ये क्रोल अँट्रॅनिलिप्रोल जे की 18.5% आपल्याला SC फॉर्मेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट, जे की लिक्विड पांढऱ्या स्वरूपात आपण बॉटल चेक करून घेणे गरजेचे असते. आणि अँप्लिगोमध्ये घटक बघितला तर क्लोर अँट्रॅनिलिप्रोल 10%. बघा शेतकरी मित्रांनो, कोरेजिनमध्ये 18.5% आणि अँप्लिगोमध्ये 10% आपल्याला पाहावस मिळते. अँप्लिगोमध्ये प्लस एक आणखीन एक घटक पाहावस मिळतो, तो लॅम्बडा सायलोथ्रिन, जे की 5% आपल्याला पाहावास मिळते. आणि शेतकरी मित्रांनो, अँप्लिगो हे एक ZC फॉर्मुलेशनमध्ये उपलब्ध आहे. ZC म्हणजे ते थोडक्यात बघूया आपण. शेतकरी मित्रांनो, आता याच्या मोड ऑफ ऍक्शनचा जर विचार केला तर क्लोर अँट्रॅनिलिप्रोल हे कोरेजिनमध्ये पण आहे आणि अँप्लिगोमध्ये आहे. दोन्हीचा जर विचार केला तर हे एक सिस्टमिक एक कीटकनाशक आहे, म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर पिकामध्ये राहून येणाऱ्या किडींवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळते. त्याचबरोबर यामध्ये क्विक नॉकडाऊन ॲक्शनसुद्धा पावस मिळते, म्हणजे स्प्रे केल्यानंतर लगेच हे आपल्याला काम करताना दिसून येते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे काय करतं क्लोर अँट्रॅनिलिप्रोल, तर जे किडींची जी त्वचा आहे त्वचेवरची जी कॅल्शियम चेन आहे, म्हणजे ते कॅल्शियम चेनमुळे काय होतं, लवकर ती किड रोगांना बळी पडत नाही. परंतु क्लोर अँट्रॅनिलिप्रोल काय करतं, त्या चेनला ब्रेक करतं आणि त्यामध्ये आत त्वचेद्वारे आतमध्ये जाऊन किडींना पॅरालाइज करून त्या ठिकाणी मारण्याचं काम करताना आपल्याला दिसून येतं. चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला या क्लोर अँट्रॅनिलिप्रोलचा आळीवर्गीय किडींवरती चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येतो. शेतकरी मित्रांनो, आता क्रोल अँट्रॅनिलिप्रोलच्या आणखीन मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर तुम्ही आपल्याला आय बटनवरती अँप्लिगो एक कीटकनाशकाचा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे आणि कोरेजिनचा, तुम्ही ते चेक करू शकता. शेतकरी मित्रांनो, हे झालं क्रोल अँट्रॅनिलिप्रोल. दोन्हीमध्ये हा घटक आपल्याला पाहिजे, म्हणून अँप्लिगोमध्ये प्लस ॲडला असलेला एक घटक म्हणजेच लॅम्बडा सायलोथ्रिन. शेतकरी मित्रांनो, लॅम्बडा सायलोथ्रिन हे एक सिस्टमिक त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ॲक्शन आपल्याला पाहावास मिळते. म्हणजेच काय शेतकरी मित्रांनो, तर पिकामध्ये राहून येणाऱ्या किडींवरती कंट्रोल पण मिळतो आणि असलेल्या किडींवरती ते मारण्याचं काम करताना आपल्याला दिसून येतं. शेतकरी मित्रांनो, हे एक नर्वस सिस्टीमवरती अटॅक करतं. नर्वस सिस्टीमवरती अटॅक केल्यानंतर पिके उपाशी राहून, म्हणजे भुके होऊन पॅरलाइज होऊन त्या ठिकाणी मेली जातात. लॅम्बडा सायलोथ्रिन हे काय करतं, ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्यांवरती चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा प्रभाव झालेला दिसून येतो. शेतकरी मित्रांनो, हे कोरेजिन आणि अँप्लिगो हे दोन्ही आळीचे जे अंडी आहेत त्याचबरोबर प्युपा अवस्था असेल, लार्वा अवस्था असेल, ह्या दोन्हीवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल पावास मिळतो. शेतकरी मित्रांनो, अँप्लिगोमध्ये जे ZC फॉर्मुलेशन आपण म्हटलं तर बघा, हे पानावरती पडल्यानंतर लगेच रिलीज होतं आणि लगेच काम चालू करताना दिसून, म्हणजेच हे आपण अँप्लिगोचा स्प्रे घेतला तर लगेच काही तासातच हे आपल्याला काम करताना दिसून येतं. परंतु कोरेजिनचा जर विचार केला तर कोरेजिन हे जवळजवळ 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला काम करताना आपल्या पिकामध्ये दिसून येतं. शेतकरी मित्रांनो, आता मोड ऑफ ऍक्शनचा जर सरासर विचार केला तर यामध्ये क्रोल अँट्रॅनिलिप्रोल 18.5% आहे. तुम्ही आळीवर्गीय कीड आहे, जास्त जर आळी असतील तर त्या ठिकाणी नक्की तुम्ही त्याचा वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, आता कीड नियंत्रणाचा जर विचार केला तर बघा, यामध्ये दोन्ही कीटकनाशकामध्ये क्लोर अँट्रॅनिलिप्रोल हा घटक पावस मिळतो. तर बघा शेतकरी मित्रांनो, हे काय करतं तर लष्करी आळी असेल, त्याचबरोबर तंबाखू आळी असेल, शूट बोरर असेल, फ्रूट बोरर असेल म्हणजे फळ पोकरणारी आळी असेल, पिंक गुलाबी आळी असेल, त्याचबरोबर बोंड आळी असेल, पाणी
कुरतडून खाणारी आळी असेल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, इतर जे आळीवर्गीय किडे आहेत त्यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. त्यामध्ये लीप मायनर असेल शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं, त्याचबरोबर लीप फोल्डर असेल, अशा वेगवेगळ्या आळीवर्गीय किडींवरती चांगल्या प्रकारे आपल्याला क्लोर अँट्रॅनिलीप्रोजचा रिझल्ट पावायस मिळतो शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ॲम्प्लिगोमध्ये प्लस बाजू बघा गेलं तर ह्यामध्ये लॅमडा सायलोथ्रिन हा घटक पावस मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, हा हे काय करतं, ज्या रस शोषण करणाऱ्या किडे आहेत त्यामध्ये पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, अशा ज्या रस शोषण करणाऱ्या किडीवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट पावास मिळतो. म्हणजे शेतकरी मित्रांनो, बघा आपण कोरॅजिनचा जर वापर करत असेल तर आळी जास्त प्रमाणात असेल तर नक्की त्या ठिकाणी कोरॅजिनचा वापर करा. परंतु शेतकरी मित्रांनो, ॲम्प्लिगो जर वापरत असाल तर आपल्या पिकामध्ये ज्या रस शोषण करणाऱ्या किडे आहेत त्याचबरोबर आळीवर्गीय किडे आहेत असं जर असेल तर नक्की त्या ठिकाणी तुम्ही ॲम्प्लिगोचा वापर करा. रस शोषण करणाऱ्या किडे आहेत त्यांवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे आणि आळीवर्गीय किडीवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. परंतु जर आपल्याला वाटत असेल आपल्या पिकामध्ये फक्त आळ्यांचा प्रभाव जास्त झालेला आहे तर नक्की त्या ठिकाणी कोरॅजिनचा वापर करा. तुम्हाला त्या ठिकाणी आळी नियंत्रण मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आता याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर कोरॅजिनचा जर विचार केला, कोरॅजिनचे प्रमाण एकरी आपणाला रिकमेंड केलेले आहे 60 ml पर एकर आपण वापरून स्प्रे करू शकतो. शेतकरी मित्रांनो, जर 15 लिटरचा पंप असेल तर तुम्ही 5 ml घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता, चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. ॲम्प्लिगोचा जर विचार केला तर याचेही प्रमाण एकरी आपणाला दिले 80 ml पर एकर घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता, चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, स्टेजचा जर विचार केला तर दोन्हीही कीटकनाशके आहेत ते तुम्ही फ्लावरिंग स्टेजला शक्यतो वापर करू नका, इतर स्टेजला वापर करा, नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. फक्त जर प्रकोप जास्त असेल तर वापर करा, परंतु फ्लावरिंग स्टेजला याचा वापर करणं टाळा शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आता या दोन्हीच्या किमतीचं जर कम्पेअर केलं तर आपण ॲम्प्लिगो जर मार्केटमध्ये घ्यायला गेला तर 80 ml बॉटल आपल्याला 800 ते 850 रुपयाच्या दरम्यान मिळते आणि कोरॅजिनची जर 60 ml बॉटल घ्यायला गेला तर तेही 800 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मार्केटमध्ये भेटते. आपापल्या मार्केटनुसार किमती कमी जास्त होत असतात, तुम्ही चेक करून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आता कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर तुम्ही कोणतेही त्यामध्ये पेस्टिसाईड, त्यामध्ये फंगीसाईड किंवा इन्सेक्टसाईड, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता शेतकरी मित्रांनो. आधी तुम्ही छोट्या बकेटमध्ये घ्या, ते द्रावण फुटतंय का चेक करा, फुटत असेल तर ते घेऊ नका. जे बोर्ड मिक्सचर आहे, सल्फर आहे, ते घेऊ नका, तुम्हाला त्याचे दुष्परिणाम बघायला मिळतील. मग शेतकरी मित्रांनो, बघा FMC कंपनीचे कोरॅजिन आणि सिजंटाचे जे ॲम्प्लिगो आहे, तुम्हाला आता कन्फ्युजन दूर झालं असेल. तरी पण थोडक्यात बघितलं तर आपल्या पिकामध्ये जर आळीवर्गीय कीड असेल, म्हणजे आळ्याचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी कोरॅजिनचा वापर करू शकता आणि आळ्या, त्याचबरोबर ज्या रस शोषण करणाऱ्या किडे आहेत, थ्रिप्स असेल, त्याचबरोबर पांढरी माशी असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, जर ते जर असेल काही प्रमाणात तर नक्की त्या ठिकाणी ॲम्प्लिगोचा तुम्ही वापर करू शकता. तुम्हाला आळी आणि रस शोषण करणाऱ्या किडीसुद्धा त्या ठिकाणी थांबलेले आपल्याला दिसून येतात. अशा दोन्ही जर कम्पेअर केलं तर नक्की तुम्हाला आता कळलं असेल की कोणत्या स्टेजला कोणतं कीटकनाशक वापरावं लागेल शेतकरी मित्रांनो. नक्कीच या माहितीचा तुम्हाला फायदा झालेला असेल. जर आपल्या माहितीचा तुम्हाला फायदा झालेला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा, आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.